Dino. Kali dia nanti anak anda. Asyik. Aman ni. आम्हाला अपेक्षा होती की तुम्ही पर्यंत हे अलीकडे हो पलीकडून हा पत्रकार अरे आम्हाला काय तो थांब काय अडचण आहे काय अडचण आहे आम्ही घेतलं तर पत्र खरतर सहा दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये सोसाट्याचा वारा गारपीट होतीये. जनावर मृत्युमुखी पडतात, शेतकरी सुद्धा मृत्युमुखी पडतात आणि अक्षरशः पत्र उडून महिला सुद्धा जखमी झालेल्याचं चित्र महाराष्ट्रवादी पाहिलेलं आहे. आणि त्यानिमित्तानं आपण एक जे पालकमंत्री शोधून देतील यांना 51 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं होतं. आज योगायोग असा की पालकमंत्र्याची इच्छा नसताना सुद्धा पण कदाचित आज महाराष्ट्र दिन असल्यामुळे त्यांना बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर यावं लागलं असेल आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आम्हाला पालकमंत्री सापडले आणि त्यांना भेटून आम्ही हीच मागणी केली की हा बीड जिल्ह्यातला शेतकरी मरतोय साहेब. आज तुम्ही जरी छत्रपती संभाजीनगरचे आमदार असला तरी पालकमंत्री हे बीडचे आहेत आणि तुम्ही पालकमंत्री झाल्यापासून एकही दिवस तुम्ही शेतकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायला आलेले नाही आहेत. तुमच्या ह्या चक्रा वाढवल्या पाहिजे आणि हा 5 दिवसामध्ये सातत्यानं पाऊस होतोय, 6व्या दिवशी पाऊस झालेला आहे. हा जिल्हा नैसर्गिक आपत्ती हा घोषित झाला पाहिजे. शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई भेटली पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यांचे घरं पडझड झालेली आहे, ज्यांचे गुरंढोरं वारलेले आहेत, अशा सगळ्यांना मदत आपण दिली पाहिजे अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे. प्रशासनाकडनं दडपशाही वगैरे करण्यात आली आहे का? पोलीस प्रशासनानं सहकार्य केलं परंतु पालकमंत्र्यांनाच मुळात शेतकऱ्यांना भेटायला वेळ नव्हता. मी सकाळपासून बघते की दौऱ्यामध्ये पालकमंत्री अनेक ठिकाणी 15-15, 20-20 मिनटं नाश्ता करायलासुद्धा थांबलेले आहेत परंतु शेतकऱ्यांना भेटायला त्यांनी पूर्ण वेळ 1 मिनटंसुद्धा पूर्ण दिलेलं नाही. ही खऱ्या अर्थानं शोकांतिक आहे. अशा पालकमंत्र्यांचा आम्ही निषेध करतो आहे. यांनी कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये यायचं नौटंकी केल्यासारखं एका शेतकऱ्याला चेकसुद्धा दिल्याचं चित्र कळतं आहे परंतु तो 62,000 रुपयाचा चेक देतानासुद्धा यांची नैतिकता उघडी झालेली आहे. कारण की त्या शेतकऱ्याचं नाव त्यांनी चुकीचं टाकलेलं आहे. म्हणजे हे प्रशासन सगळं जे पालकमंत्र्याभोवती काम करते ते प्रशासनसुद्धा झोपेत आहे का? तलाठी असतील, कलेक्टर कार्यालयाचे काही अधिकारी असतील, हे सगळं झोपेत आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो आहे. बीड जिल्ह्यामध्ये मुर्दे पडत आहेत परंतु हे सरकार निवंत आहे असंच चित्र आता दिसत आहे. आता तुम्ही पालकमंत्र्यांना बोललं, नेमकं त्यांचं काय तुम्हाला? पालकमंत्री वेळ देत नव्हते त्याच्यामुळे मग मी पालकमंत्र्यांना विचारलं की तुम्ही पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये आलायत, नेमकं शेतकरी अजून ओळखत नाही तुम्हाला बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कसे आहेत. तुम्ही नेहमी येत राहिला तर मदतीचं तर दूर राहिलं पण शेतकऱ्यांना आमचा पालकमंत्री दिसतो कसा? तो काळा आहे का गोरा हे तरी कळायला हवं. तर तुम्ही येत जा, हे चक्र मारत जा. त्यावेळेस पालकमंत्र्यांनी उपरोधक शेतकऱ्यांना उत्तर दिलं की चांगलं आहे, कमीत कमी शेतकऱ्यांना ते तरी कळालं की मी काळा आहे का गोरा आहे. हे शेतकऱ्याकडून ते असं पालकमंत्र्याकडून जे मायबाप आहे ज्यांना आपण पालक म्हणतो लेकरांना असं उत्तर पालकमंत्र्यांनी देणं हे चुकीचं होतं, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.